नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आतिश शिंदे, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या सर्वांच्या मागणीवरून आपण नवीन एक बॅच आणत आहे करंट अफेअर्सची. म्हणजे करंट अफेअर्सची बॅच नाही, पूर्ण एक पॅकेज असणार आहे. करंट अफेअर्सचं पॅकेज म्हणू शकता तुम्ही. ही बॅच तुम्ही एकदा घेतली की करंट अफेअर्सला इकडे तिकडे बघायची दुसरी काहीच गरज नसणार आहे. ती बॅच कुठली असणार आहे, तर ती असणार आहे करंट अफेअर्सची आतिषबाजी. बॅच कधीपासून स्टार्ट होत आहे? बॅच स्टार्ट होत आहे 21 मे पासून. बघा, करंट अफेअर्सला सध्या कसं झालेलं आहे, आपल्या इथं करंट अफेअर्सचे सोर्स खूप सारे आहेत, ठीक आहे, पण क्वालिटी कंटेंट आणि क्वालिटी सोर्स आहे ना, तुम्हाला बघायला फार कमी भेटतील. ह्यात तुम्हाला एक आपण एकदम क्वालिटी कंटेंट देणार आहे. ह्याच्यामध्ये नेमकं असणार काय आहे बघा, ह्या बॅचमध्ये आपण तुमच्यासाठी आहे का, बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये डेली करंट अफेअर्स भेटणार आहे. डेली करंट अफेअर्स, ठीक आहे, म्हणजे असं नाही वीकली एक लेक्चर, वीकली 5-6 लेक्चर असतील, मंथली 20-25 लेक्चर असतील, तसं नाही. तुम्हाला डेली करंट अफेअर्सचे लेक्चर भेटतील आणि डेली करंट अफेअर्सचे लेक्चर हे सर्वांसाठी ओपन टू ऑल असणार आहेत यूट्यूबवर. आपण 21 तारखेपासूनच डेली करंट अफेअर्सची पहिले तर आपली लेक्चर सिरीज झाली, ती जवळपास आपण 100 दिवस कंटिन्यू नॉनस्टॉप डेली करंट अफेअर्स घेतलं होतं. तीच लेक्चर सिरीज आपण पुन्हा स्टार्ट करत आहोत 21 मेपासून संध्याकाळी 8:30 वाजता. हे डेली करंट अफेअर्स तुम्हाला बॅचमध्ये देखील बघायला भेटतील. त्यासोबतच बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेसचा जो स्टॅटिक वाला पार्ट आहे का, बघा, आता एक्झामचा पॅटर्न बदललेला आहे. रिसेंटमध्ये झालेल्या एक्झामवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल, ह्याच्यामध्ये बँकिंग अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेसवर जास्त फोकस केलेला आहे त्यांनी, त्यासोबत गव्हर्नमेंट स्कीम्सवर. म्हणजे कसं आहे, जर तुमचं स्टॅटिक बँकिंगचा पार्ट कम्प्लीट नसेल, तर तुम्हाला करंट बँकिंगच्या ज्या न्यूज आहेत ना, त्या प्रॉपर कळणार नाही. त्या असं नाही समजणार नाहीत, पण समजायला अवघड जातील आणि जास्त लक्षात राहणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला जो बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेसचा पार्ट आहे ना, तो पार्ट अगोदर कम्प्लीट करावा लागेल. आणि हे का, तो पार्ट कम्प्लीट केल्यानंतरच तुमची करंटची चांगली तयारी होणार आहे. अदरवाईज करंटची चांगली तयारी होऊ शकत नाही. हा बेस आहे, हा पाया आहे, लक्षात ठेवा. बँकिंगचा हा कम्प्लीट असणं गरजेचं आहे. तुम्हाला या आतिषबाजी या आपल्या नवीन सिरीजमध्ये आहे का, कम्प्लीट बँकिंग अवेअरनेस आपण कवर करणार आहे, तुमचं बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस. ह्याच्यामध्ये 30+ लेक्चर होतील तुमचे, 30+ लेक्चर बँकिंग अवेअरनेसचे. ह्यात एकदम हिस्ट्री ऑफ बँकपासनं आता रिसेंटमध्ये संपूर्ण जेवढ्या गोष्टी झालेल्या आहेत, सगळं बँकिंग अवेअरनेस आपण कवर करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बॅचमध्ये काय भेटणार आहे, ह्या बॅचमध्ये तुम्हाला RBI सर्क्युलर भेटणार आहेत. बा, मंथली जे RBI सर्क्युलर येते ते आपण डिटेलमध्ये कवर करणार आहेत, कारण मोस्ट ऑफ दी क्वेश्चन आता RBI सर्क्युलरमधून विचारले जाऊ लागलेले आहेत. बँकिंग अवेअरनेसचे पॅटर्न बघा तुम्ही, आणि कोणसुद्धा हे कवर करत नाही RBI सर्क्युलर, आपण तुम्हाला हे बॅचमध्ये देणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स देखील आपण कवर करणार आहे. ह्याच्यामध्ये आपण 60+ टोटल गव्हर्नमेंट स्कीम घेणार आहोत, 60+ सगळ्या, कारण गव्हर्नमेंट स्कीमचं देखील वेटेज वाढलेलं आहे. ह्या दोन बा, जर मी काय म्हणतो, 100% हे बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस आणि गव्हर्नमेंट स्कीमचा पार्ट तुम्हाला आत्ता आहे का, जवळपास आहे का 55-70% ह्यातलं विचारलं लागलेलं आहेत आत्ता रिसेंटमध्ये बघितलं तर. आपण गव्हर्नमेंट स्कीम बँकिंग अवेअरनेस, तर डिटेलमध्ये 60 गव्हर्नमेंट स्कीम बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसचा स्टॅटिकला पार्ट, करंटवाला पार्ट तर आपण इथं करंट अफेअर्समध्ये घेणारच आहोत, पण स्टॅटिकवाला पार्ट देखील तुम्हाला तिथं भेटेल. पूर्ण कोर्स असेल, 30 लेक्चरचा हा कोर्स असेल, सेपरेट तुम्हाला ह्या बॅचमध्ये भेटेल. त्याच्यासोबत करंट अफेअर्स भेटेल, मंथली करंट अफेअर्स. ही आपली मॅग्झिन येते बघा, ह्या टाईपमध्ये ही एप्रिलची मॅग्झिन आहे, April 2024 शॉर्ट नोट्स ऑफ करंट अफेअर्स, ठीक आहे. आणि जेवढ्या पण SSC बँकिंगच्या एक्झाम आहेत, रेल्वेच्या एक्झाम आहेत, त्यासाठी ही मॅग्झिन उपयुक्त आहे. ह्या मॅग्झिनमधलंच आपण तुम्हाला करंट अफेअर्स घेत आहे, ठीक आहे, ते पण डिटेलमध्ये इनोव्हेटिव्ह वेमध्ये. ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट्स पण ॲड करून आपण सांगत आहे, स्टॅटिकवाला पार्ट म्हणा, संपूर्ण गोष्टी तुम्हाला ह्या करंट अफेअर्समध्ये भेटतील, ठीक आहे. त्याच्यानंतर टेलिग्राम क्विझ भेटेल तुम्हाला. टेलिग्राम क्विझ म्हणजे काय रे, एखादा मंथ आपला इथं कम्प्लीट झाला बॅचमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला आहे का, त्या मंथच्या 400-500+ आहे का, अराउंड 500 आसपासच क्विज असतात. 500+ क्वेश्चन आहे का तुम्हाला, त्या क्वेश्चनची टेलिग्राम क्विजच्या फॉर्मॅटमध्ये ते क्वेश्चन तुम्हाला भेटतील. जो महिना आता लेट सपोज एप्रिल महिना आपला कम्प्लीट झालेला आहे बॅचवर, एप्रिल महिन्याचे 500 करंट अफेअर्सचे क्वेश्चन, ह्या करंट अफेअर्समध्ये गव्हर्नमेंट स्कीमवर क्वेश्चन असतील, बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेसवर जो करंटवाला पार्ट आहे त्याच्यावर पण देखील क्वेश्चन असतील. हे टेलिग्रामला क्विज तुम्हाला भेटणार आहेत.
त्यासोबतच मंथली मॅगझिन फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ही अशी आपली मंथली मॅगझिन आहे. फेब्रुवारी महिन्यापासून आपण मंथली मॅगझिन तुम्हाला देत आहोत. ही देखील तुम्हाला त्याच्यामध्ये भेटेल. त्यासोबतच जो स्टॅटिक जीकेवाला पार्ट आहे, आता बा तू म्हणसाल मास्टर स्टॅटिक जीके सगळेच म्हणतात, एक्झामला कुठं विचारलं जातं आहे? बरोबर आहे, स्टॅटिक जीकेचं वेटेज कमी झालेलं आहे, तरी देखील स्टील स्टॅटिक जीके खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे आपण या बॅचमध्ये काय करणार आहे, स्टॅटिक जीके सगळंच घेत बसणार नाही आहे. म्हणजे घ्या सगळ्या कंट्रीचे करन्सी कॅपिटल पार्ट करा, डॅम्स जेवढे तेवढे करा, वाईल्ड लाईफ सेंच्युरी करा सगळ्या, असला फालतूपणा आपण करणार नाही आहे या बॅचमध्ये. आपण काय करणार आहे सिम्पली या बॅचमध्ये, बा ह्याच्यामध्ये तुमचं नॅशनल पार्क, टायगर रिझर्व, म्हणजे जेवढा गरजेचा पार्ट आहे ना तेवढा आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे तुमचा, तो पण डिटेलमध्ये. ठीक आहे, आणि ज्यावेळेस करंट अफेअर्स आपण बघतो का, करंट अफेअर्सला लेट सपोज की इथं आता एखाद्या जपानचं नाव आलेलं आहे, जपान कंट्री आलेली आहे न्यूजमध्ये, मग लगेच तिथं आपण स्टॅटिकचा पार्ट बघतो. मग तो स्टॅटिकचा पार्ट कुठला, जपानचे प्रेसिडेंट कोण आहेत, करन्सी काय, कॅपिटल काय, रिसेंटमध्ये जपान इंडियासोबत कुठल्या न्यूजमध्ये होतं का, हा सगळा पार्ट आपण तिथं बघतोय. तर हे फुल ऑन पॅकेज असणार आहे तुम्हाला. मी डबल एकदा रिपीट करतो, काय काय भेटणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये, करंट अफेअर्स भेटणार आहे तुम्हाला, त्यासोबत स्टॅटिक बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस 60+ गव्हर्नमेंट स्कीम, मंथली आरबीआय सर्क्युलर, करंट अफेअर्स तर आहे, टेलिग्राम क्विज पण आहेत, मंथली मॅगझिन आणि स्टॅटिक जीके, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच बॅचमध्ये भेटणार आहेत आपल्या आतिषबाजी नावाने. त्यासोबत आपले डेली करंट अफेअर्सचे लेक्चर देखील भेटतील. डेली करंट अफेअर्सवर तुमची टेस्ट कंडक्ट केली जाईल पेड मुलांची, बाकीच्या मुलांना फक्त डेली करंट अफेअर्स बघायला भेटेल. ठीक आहे, ह्यातलं पेड मुलांना, खालचा इथला संपूर्ण जो पार्ट आहे तो बघा. त्याच्यानंतर अजून बघा, ही बॅच कुठल्या कुठल्या एक्झामसाठी आहे का यूजफुल असेल. तुम्हाला म्हणलं तसं मी, जेवढ्या पण रेल्वे SSC बँकिंगची एक्झाम आहेत त्यांच्यासाठी असेल, पण खास करून आपला फोकस जे येणारे एक्झाम आहेत, आता LIC यायला गेलेले आहे बघा, LIC साठी देखील, म्हणजे SBI क्लर्क असेल, SBI PO, IBPS क्लर्क PO, RRB क्लर्क PO आणि GBO म्हणजे स्केल 2 जेवढे पण एक्झाम असतील त्या. त्याच्यानंतर IDBI जाम, AM एक्झिक्युटिव्ह, LIC असिस्टंट, LIC WO आणि जेवढ्या पण बँकिंग आणि इन्शुरन्स एक्झाम आहेत ना, त्यांच्यासाठी ही बॅच म्हणजे तुमचं वन स्टॉप सोल्युशन आहे. दुसरं काहीच बघायची गरज नसणार आहे तुम्हाला. एकदा का तुम्ही ही बॅच परचेस केली, ह्यातले रेग्युलर व्हिडिओ बघायला लागले, माझी गॅरंटी असणार आहे तुम्हाला दुसरीकडे काहीच कुठं जायची गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्यात भेट, गव्हर्नमेंट स्कीम आपल्या बॅचमध्ये येत्या. तुम्हाला क्विज प्रॅक्टिस करायची, करंट अफेअरची टेलिग्राम क्विज तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटते. मंथली मॅगझिन पाहिजे वाचायला, तुम्हाला ह्या बॅचमध्ये मंथली मॅगझिन भेटणार आहे. बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसचा स्टॅटिकचा सिलेबस तुमचा आपण ह्यामध्ये कव्हर करून देणार आहे तुम्हाला. करंट अफेअर्स तुमचं ह्यामध्ये कव्हर होणार आहे. राहतं काय दुसरं, एकदा का ही बॅच परचेस केली, गॅरंटी देतो मी तुम्हाला तुमचा संपूर्ण ह्यामध्ये का सिलेबस कव्हर होईल. त्याच्यानंतर अजून बघा पुढे, ह्या बॅचची फीज काय असेल. आपल्या ह्या बॅचची फीज असेल 2000 रुपये प्लस GST. ठीक आहे, एवढी फीज असणार आहे 2000 रुपये प्लस GST. कोणासाठी? नवीन स्टुडंटसाठी. आणि जे स्टुडंट आपल्या आरंभ बॅचचे, म्हणजे ओल्ड स्टुडंट आहेत आपल्या आरंभ बॅचचे, त्या स्टुडंटला जर ही बॅच घ्यायची असेल, मग तुम्ही म्हणसाल आरंभ बॅच आम्ही घेतलेली आहे, त्या आरंभ बॅचमध्ये करंट अफेअर्स भेटते. एक्स्ट्रा काय, एक्स्ट्रा आरंभ बॅचच्या मुलांना ह्याच्यामध्ये बँकिंग अवेअरनेस आणि जो स्टॅटिकचा सिलेबस आहे ना, स्टॅटिकवाला पार्ट भेटेल. ठीक आहे, आरंभ बॅचच्या मुलांसाठी आहे का 1200 प्लस GST फी असणार आहे. जे चॅम्पियन बॅचचे स्टुडंट आहे, ही बॅच आपली संपलेली आहे, त्यांच्यासाठी 1500 प्लस GST. ठीक आहे, ही फीज असेल. आणि बॅच, आपल्या ह्या बॅचची व्हॅलिडिटी किती असेल, ह्या बॅचची व्हॅलिडिटी बा 21 मेपासून ते एका पुढच्या 21 मेपर्यंत आहे का बॅचची व्हॅलिडिटी असेल, 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल. जर तुम्हाला बॅच संबंधी अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे, माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही सिम्पली हा माझा नंबर आहे 91-68-06-67-92 ह्याच्यावर कॉल करू शकता. नसेल तर 777-59-00-81-9 ह्या नंबरवर देखील तुम्ही कॉल करून बॅचची पूर्ण माहिती घेऊ शकता. ठीक आहे, चला, फी खूप कमी ठेवलेली आहे. एवढं सगळं पॅकेज तुम्हाला 2000 भेटतं आहे, जोक नाही आहे. बाहेर बघा, तुम्हाला 1000 रुपये बँकिंग अवेअरनेससाठी द्यावे लागतील. नेक्स्ट, त्याच्यानंतर बघा, आता पुन्हा रिसेंटमध्ये तुम्हाला एक धन्यवाद देखील बोलायचं होतं तुम्हाला, कारण रिसेंटली आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला आहे का
10,000 मेंबर कंप्लीट झालेले आहेत. 10,000 टेलिग्राम फॅमिली आपली 10,000 जणांची झालेली आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, कारण खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही खूप मोठं प्रेम दिलं आपल्याला, म्हणजे साथ दिलेली आहे. कारण 6 महिन्यामध्ये आपण हा पल्ला गाठलेला आहे 10,000 फॅमिली मेंबरचा टेलिग्रामचा. ह्यापुढे देखील अशी साथ राहू द्या. तुम्हाला ह्या टेलिग्राम ग्रुपवर आहे का बघा, ह्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला डेली करंट अफेअर्स क्विझ अटेम्प्ट करता येईल. ह्याप्रमाणे आपली डेली करंट अफेअर्सची क्विझ होते, संध्याकाळी 9 वाजता डेली करंट अफेअर्स, आणि वीकली जी करंट अफेअर्सची क्विझ असते ती प्रत्येक संडेला 5 वाजता क्विझ होते ह्याच टेलिग्राम चॅनलवर. तर टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर जॉईन करा. डिस्क्रिप्टिव्हमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक देईल. डेली करंट अफेअर्स करा. तुमच्या सर्वांसाठी मी एवढी मेहनत घेतो आहे. तुम्हाला फक्त काय करायचे आहेत, एफर्ट्स द्यायचे आहेत. डेली करंट अफेअर्स जर करायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी फक्त तुम्हाला दिवसातले 5 मिनिटं द्यायचे आहेत. 9 क्विझ चालू होईल, 9:05 क्विझ संपते. 30 सेकंदाचा एक क्वेश्चन म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी वेळ असतो. 10 क्वेश्चन असते डेली करंट अफेअर्सचे. ठीक आहे, पुन्हा ह्या ग्रुपवर आपले डेली करंट अफेअर्सच्या न्यूज देखील अपलोड होतात. तुमची तिथं स्टडी होऊन जाईल, ते देखील तुम्ही वाचा. तुमची ओव्हरऑल तयारी होईल ग्रुप जॉईन केलं, कारण ग्रुपवर एवढं फ्रीमध्ये मटेरियल आपण टाकतो आहे तुमच्यासाठी. त्यासोबतच बघा, आपण संध्याकाळी 5:30 वाजता डेली एका करंट अफेअर्सचं ग्रुप डिस्कशन घेत असतो. ह्या टाईपमध्ये हे ग्रुप डिस्कशन असते. बघा व्हिडिओ आहे, एक व्हिडिओ नंतर मी पुढे सांगतो. बघा ह्या टाईपमध्ये आपलं आहे का डेली करंट अफेअर्सचं ग्रुप डिस्कशन असते. सांगण्याचं किंवा हे सगळं दाखवण्याचं कारण काय, मी माझ्या परीने पूर्ण मेहनत घेत आहे तुमच्यावर. तुमच्याकडनं थोडे एफर्ट्सची गरज आहे, ते एफर्ट्स द्या तुम्ही. त्यासोबतच आपल्या ह्या बॅचमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, माझ्याकडे पूर्ण आहे का मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये करंट अफेअर्सला, म्हणजे आपल्या एक्झाममध्ये करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचं कंपायलेशन देखील आहे. म्हणजे कशाप्रकारे क्वेश्चन विचारले जात आहेत, पॅटर्न कसा बदलत आहे, त्याचं पूर्ण स्टडी करून ठेवलेलं आहे आपण. ते कंपायलेशन बनवून रेडी केलेलं आहे आपण. ते देखील क्वेश्चन सेट तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटेल. त्या आपण ॲनालिसिस घेणार आहे, त्या हिशोबानंच आपण शिकवणार आहे ह्या बॅचमध्ये आपल्या. तर उशीर करू नका, तुमची ही बॅच आता व्हिडिओ, आज व्हिडिओ पडल्यानंतर बॅच लाईव्ह होऊन जाईल. उद्या सकाळपासून तुम्हाला परचेस करता येईल आपल्या आयप्रथम ॲपवर. ही बॅच 2,000 रुपये फी असणार आहे ह्या बॅचची. 21 तारखेपासून ही बॅच चालू होईल. ठीक आहे, चला ह्या बॅचमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. भेटूया आता, ठीक, 21 तारखेला आपल्या आतिषबाजीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.